कडक शिस्तीचे खाते म्हणून पोलिसांची ओळख आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने बेसिक पोलिसिंगवर भर देणार असल्याचं नूतन पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितलं. कडक शिस्तीचं खातं म्हणून पोलीस दलाची ओळख असून नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं बेसिक पोलिसिंगवर भर देणार असल्याचं पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितलं. अतिरिक्त आयुक्त म्हणून सुधीर हिरेमठ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळेस ते बोलत होते. दरम्यान शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे हे निवृत्त झाल्यानं त्यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर हे माझं होम टाऊन असून इथं काम करताना चांगला अनुभव येईल. शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सोलापूरचे पोलीस आयुक्त निवृत्त झाल्यानं अतिरिक्त पदभार माझ्याकडे देण्यात आला आहे. मिळालेल्या संधीचा फायदा सोलापूरकरांकरता करण्याचा माझ्याकडून चांगला प्रयत्न केला जाईल, असंही आयुक्त हिरेमठ यांनी यावेळी सांगितलं. प्राधान्य बेसिक जे पोलिसिंग असतं, पोलिसिंगचे महत्त्वाचं काय काम करत असतं, लॉ अँड ऑर्डर, क्राईम कंट्रोल, तर बेसिकमध्ये आपण जास्त पाहणार. त्याचप्रमाणे जे महत्त्वाचं असतं ते आमचं ऑर्गनायझेशन आहे, हा डिसिप्लिन फोर्स आहे, ठीक आहे. त्यामुळे त्याच्याकडे प्रयत्न करणार की डिसिप्लिन ही कोरोनाच्या एक दोन वर्षामध्ये जे डिसिप्लिन आहे, परेड्स नव्हते होत, त्यामुळे परेड महत्त्वाची आहे डिसिप्लिन ठेवण्यामध्ये. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत डिसिप्लिनच्या बाबत, त्या देखील आपण पाहणार. टेक्नॉलॉजीचा यूज काय करता येईल आपल्या पोलिसिंगमध्ये, किंवा जी उपलब्ध टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे आहे, तर त्याचा पुरेपूर उपयोग होतोय का नाही, तर तो देखील आपण पाहणार आहोत. मी आता तेच आपले डीसीपी क्राईम आहे त्यांच्यासोबत चर्चा करतो. या सगळ्याचा आम्ही आढावा घेऊ की आज सकाळी चर्चा झाली त्याच्यावर. पण जसं आपण म्हणताय की जसं आता मी डीसीपी ट्रॅफिक म्हणून पण बघितलेला आहे कामकाज, ठीक आहे. तर या ज्या गोष्टी आपण ज्या सांगितलेल्या की वन पी टू असतील, किंवा पार्किंगच्या समस्या असतील, किंवा जे अवैध वाहतूक असेल त्याची समस्या असेल, किंवा डिसिप्लिन लागणं आहे आपल्या जे कोणी पॅसेंजर्स आहेत त्यांना डिसिप्लिन लागणं, या सगळ्या गोष्टी आहेत, ते देखील आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू. प्रारंभी सोलापूर क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या वतीनं नवे पोलीस आयुक्त हिरेमठ यांचं स्वागत करण्यात आलं.